हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे किचनची सुपरस्टार. मित्रमैत्रिणींनो, मध्यंतरी तुम्हाला आठवत असेलच, या किचनमध्ये विठ्ठल कामत आले होते त्यांच्या घरच्यांसोबत, आणि गप्पा मारता मारता त्यांनी एक फार कमाल गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले, ज्या माणसाला जेवण बनवायचा कधी कंटाळा येत नाही ना, त्याचं जेवण हे कायम टेस्टीच असतं. आणि आपल्या किचनमध्ये सुद्धा रोज अशाच पॅशनेट मैत्रिणी येत असतात. बघूया आज आपल्या किचनमध्ये कोण नव्या मैत्रिणी आल्या आहेत ते. आता आपल्या सोबत आहेत धानुरकर कुटुंबीय, धानुरकर कुटुंबाच्या सुनबाई आणि त्यांची लेख. सगळ्यात आधी त्यांची ओळख करून घेऊया. माझं नाव शिल्पा निलेश धानुरकर आणि माझं नाव संगीता विजय झगडे. वा, काय करता तुम्ही? मी गृहिणीच आहे, पण मेहंदी रांगोळी हे सगळं करते. वा वा वा, फार मस्त. आणि तुम्ही काय करता? माझं इव्हेंट मॅनेजमेंट करते मी. माझी स्वतःच प्रोडक्शन आहे इव्हेंट मॅनेजमेंट. वा वा, आणि कार्यक्रम वगैरे वेगवेगळे चालू असतात? हो, वेगवेगळे चालू असतात कार्यक्रम वगैरे. वा वा वा. आणि किती वर्ष झाली हो तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली. काय सांगताय काय? मग तुम्ही एवढ्या यंग कशा काय दिसता बरं? मला जरा सांगा, हे काय गंमत आहे? काय गंमत नाही, फ्रेश राहायचं छानपैकी. फ्रेश राहायचं छानपैकी, हसत राहायचं. आणि त्या इतक्या हसऱ्या आहेत की बहुतेक त्याच्यामुळे त्या आणि त्यांच्या आसपासची सगळी माणसं सुद्धा यंग राहत असतील. हो ना, त्यांना कधीपासून ओळखता तुम्ही? मी आता तिचं लग्न झाल्यापासूनच, म्हणजे 9 वर्षापासून. 9 वर्ष झाली. आणि तुम्ही इथल्याच आहात, मुंबईच्या? नाही ना, माझं माहेर यवतमाळचं आहे, विदर्भातलं. मुंबईत कसं काय वाटलं सेटल होताना? बापरे, म्हणजे पहिले तर इतकं टेन्शन आलं होतं मला की म्हणजे कसं, मी आजपर्यंत कधी मुंबई, इव्हन मी ट्रेन मध्ये सुद्धा कधी गेली नव्हती. बर. पण संगीताताई होत्या, त्यांना मी फोन केला आणि त्यांच्यासोबत जेव्हा बोलली तेव्हा मला वाटत नाही जमणार आपलं थोडं. काय आवडतं तुम्हाला यांच्यातलं सगळ्यात? न आवडण्यासारखं काही नाही आहे तिच्यात तसं. ती एवढी गोड आहे, छान आहे, आणि मेन म्हणजे घरात सर्वात लहान आहे. भरपूर लाड करून थोडक्यात. आणि खरं मला बहीण नसल्या कारणाने ना, मला खूप म्हणजे पहिल्यापासून अशी इच्छा होती की वहिनी अशी यावी की ती बहिणीप्रमाणे राहावी आपल्याबरोबर, म्हणजे एन्जॉय करणारी. आणि धाकट्या बहिणीप्रमाणे राहावी म्हणजे बॉसिंग पण करता येईल थोडस. नाही, पण बॉसिंग नाही करत. नाही, पण त्यांची बॉसिंग जरी असली ना तरी तिची गोड असते. काय खाऊ घालता तुम्ही एकमेकींना, मला कळलेलं नाही की इतकं गोड 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 म्हणजे कसं काय. जे पण काय खाऊ घालतो ना त्यात प्रेम जास्त असत. वा, म्हणून ते एवढं गोड गोड आहे. किती छान. बरं, इथे आमच्याकडे हा एक मसाला बॉक्स आहे बरं का, आणि त्या मसाला बॉक्सची तुम्हाला आता शपथ घ्यायची.